मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती आता खालावल्याची माहिती समोर येते आहे, मात्र वैद्यकीय तपासणी करून घेण्यास जरांगे पाटलांनी नकार दिलाय। गेल्या 5 दिवसांपासून त्यांनी पाणी देखील घेतलेलं नाही आणि त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे। आज सकाळी सुद्धा त्यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक आलेलं होतं, मात्र जरांगे पाटलांनी आज देखील वैद्यकीय तपासणी करून घ्यायला नकार दिलाय। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, उपोषणाचा पाचवा दिवस आहे आजचा। जरांगे पाटलांच्या एकीकडे आंदोलनाची आणि उपोषणाची धग वाढतीये, दुसरीकडे जरांगे पाटलांची प्रकृती देखील खालावत असल्याचं समजतं आहे। सिद्धार्थ, काय नेमकी सध्याची अपडेट? निश्चितपणे आज पाचवा दिवस आहे। मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती जास्तच घसरलेली आहे, कारण कालपासून त्यांची तब्येत घसरायला सुरू झाली होती, आज मात्र जास्त झालेलं दिसते। कारण आज पहाटेपासून पाटील जे आहेत रात्री झोपले, ते आतापर्यंत उठलेले नाहीत, त्यांनी डोळा उघडलेला नाही आहे। एकंदरीतच आज पाचवा दिवस असल्यामुळं आणि पाणीसुद्धा न घेतल्यामुळं पाटलांना विकनेस आहे, त्यांना उठण्याचं त्राणसुद्धा राहिलेलं नाही किंवा ते डोळासुद्धा उघडू शकत नाही आहे, त्यामुळं त्यांची परिस्थिती आता थोडीशी नाजूक झालेली आहे। सकाळी आरोग्य तपासणीसाठी एक टीम आली होती, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी गेले 5 दिवस सतत जी टीम आरोग्याची तपासणी करायला येते त्यांना वर्तर येऊ देतात, मात्र नकार देत आहेत आरोग्याची तपासणी करण्यास किंवा उपचार घेण्यास। आज सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने नकार दिलेला, त्यामुळे या ठिकाणी आले त्यांचे समर्थक हातबल आहेत, गावातली लोक हातबल आहेत, कारण उपचार घ्यायला मनोज जरांगे पाटील तयार नाहीत। दुसरा महत्वाचा भाग आज दिवस म्हणजे की आजपासून गावागावामध्ये जे आहे आमरण उपोषणाला सुरुवात झालेली, अनेक गावांमध्ये लोकांनी आजपासून आज पहाटेपासूनच आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्यांची आधीपासून 25 तारखेपासून साखळी उपोषणं सुरू होती, मात्र आज साखळी उपोषण हे आमरण उपोषणामध्ये रुपांतरित झालेलं आहे, त्यामुळं अनेक हजारो गावांमध्ये लोक गावांमध्ये बसलेले आहेत, सर्कल वाईज बसलेले आहेत, तालुका वाईज बसलेले आहेत, जिल्हा वार सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। एकंदरीतच आजच्या टप्प्याची पहिली सुरुवात आहे, त्यामुळे आज फार काही शासकीय यंत्रणांवर ताण येणार नाही, मात्र जसं गावागावात सुरू असलेले आमरण उपोषणाची दिवस वाढत जातील तसे आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस विभाग यांच्यावर प्रचंड ताण येणार आहे, कारण प्रत्येक गावामध्ये प्रशासन जाईल, एवढी प्रशासन यंत्रणा आपल्याकडे नाही, पण आंदोलन मात्र प्रत्येक गावांमध्ये। मनोज जरांगे पाटील यांनी आधी हाच विचार करून सांगितलं असावा की हे आंदोलन सरकारला पेलणार नाही, झेपणार नाही, कारण गावागावामध्ये जर लोकांच्या तब्येती ढासळायला लागल्या तर निश्चितपणे प्रशासनावर ताण येणार आहे। सोमवारच्या बैठकीकडे आता मराठा समाज असेल किंवा उपोषणकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सोमवारी 10:30 अत्यंत महत्वाची बैठक बोलवलेली आहे, त्यामुळे आजचा दिवस कुठल्याही पद्धतीचा शासनाचा संपर्क या ठिकाणी झालेला नाही। गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्याशी शासनाने कसल्याही पद्धतीचा संवाद साधलेला नाही आहे किंवा बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही आहे। हे बघून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आव्हान केलंय की सराटीमध्ये तुम्हाला गावबंदी नसणार आहे, आता या पुढच्या काळामध्ये सरकारकडनं काही तातडीनं पावलं उचलली जातात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे।